नमस्कार सगळ्यांना. आता आपण आजींच्या घरी जातो आहोत, दिलासा डे केअर. गाणी आजींची गाणी ऐकायला आपल्या समोर. आता नाईकताई गाणं म्हणताय, म्हणा नाईकताई. नमस्ते. नमस्कार. म्हणा बदके पीने सुरेख होते कुरूप वेरे पिनू तयात एक तळ्यात होती बदके पीने सुरेख होते कुरूप वेरे पिनू तयात एक कोणी न त्यास घे खेळावयास संगे कोणी न त्यास घे खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे दाऊनी बोट त्यारा दाऊनी बोट त्यारा म्हणती हसून लोक आहे कुरूप वेळे पिनूत यात एका तळ्यात होते बदके पिने सुरेख होते कुरूप वेळे पिनूत यात एक पिल्लास दुःख भारे भोळेरणे स्वतःशी भावंड ना विचारी सांगेर ते कुणाशी सांगेर ते कुणाशी जे ते तयास टोची दावी उगाच धाक आहे कुरूप वेळे पिनू तयात एक एका तळ्यात होती बदके पिने सुरेख होते कुरूप वेळे पिनू तयात एक एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भय वेळ पार त्याचे वाऱ्यास वे पळाले पाण्यात पाहताना पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणेक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एका तळ्यात होती बदके पुले सुरेख होते कुरूप वेळे पिनू तयात एक. नमस्ते. वा 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 छान छान झालं. खूप छान झालं. वैशाली थांबा, नाईकताई बसून राहा. वैशाली अर्चनाला सांगायचं की लॅपटॉपच्या मागच्या बाजून एक फोटो घ्यायचा गातानाचा. कोणी गाताना पाठीमागे उभा नाही राहतायचं. हा लॅपटॉपच्या मागे जागा नाही आहे का? मग कुठूनही एक फोटो काढायला कारण वर्षाताईंनी सांगितलेलं आहे. हा आणि प्रत्येकाचा एक एक फोटो काढ नंतर. हा प्रत्येकाचा एक एक फोटो काढ. हो सर. हा हा यांनी फोटो काढून झाला की उठा. फोटो काढून झाला की अगं काठी असं दाखव ना. एका तया बदके पिने सुरे ते कुरूप
वेळे पिंडूतयात एक इकडे बघ कोणी न त्यास घे खेळावयास संगे कोणी न त्यास घे खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे आऊनी बोट त्याला दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक वा 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 अरे फोटोग्राफर इतका कच्चा आहे इतका वेळ लागला फोटो परफेक्ट आहे ठीक आहे म्हणा 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 इथे न कोणी आस पास ना डोळ्याच्या कोणाचा हात ना जग माझ्याशी बोल ना ओठांची मोहर होणार तू लग बघत जाता मग वळून पाहता पाच पावलात अडखळशी जशी तार तुझी तुरू तुझ बेट उडते उडाव्या डोळ्यावत भरणी जशी मावळच्या वनात उन्हात केवळच्या मनात नागिन सळसळली उगाच जरा दाबची जाताना हा वाघ जिम जेना खोट खोटाचा बहाणा माझी आता अंकुर पतली ने अशी तुझी चाल तुरू तुरू तुझे कान तुरू तुरू उदरपीठे समुरू डाव्या डोळ्या बट धरणी केवळच्या मनात नागी सळ सळली माझ्या उदिवाते तुझ्या संगतीचा जीवाचा ध्यास लागे तुझ्या हातल्याने तुझ्या गायनाने सुखी नाते तुला पाहते ने तुला पाहते तुझी मूर्तिवंत माझ्या पुरी राहते गरी आंधळी तुला पाहते किती स्वप्न भाग्य होत अंधेपणी किडीचे स्वप्न झोपेत जागेपणी पुणे लोचने तुझी पाहते तुझा पाहते रे तुझा पाहते तुझी मूर्ती बंत उडी राहते तरी आंधळी मी तुझा पाहते बरी कधी बघत पका पाहतो ईश्वराना नदीला हरी का कधी सागरा तुझ्या सारखी सदा वाहते तुला पाहते मी तुला पाहते तुझी मूर्ती मन अवघ्या उरीचे दरी अंधळी मी तुला पाहते दादा खूप छान आपल्या आश्रमाला भेट द्यायला आणि त्या खूप छान गाणं म्हणतात त्या पण तर त्यांना मी म्हंटल तुम्ही गाणं म्हणून दाखवा आम्हाला
चालेल ना तर त्यांना गाणं म्हणायला चालेल चालेल. आणि ना शनिवारी सकाळी सकाळी म्हणजे साडे अकराच्या दरम्यान काही पाहुणे येणार आहेत मी असणार आहे तेव्हा. बरं बरं ठीक आहे. कारण शनिवारी का होय होय एक घाटकोपरचे आपले पोलीस मित्र आहेत त्यांचा शाळेत आणि कॉलेजचे जे मित्रमंडळी आहेत ते आपल्याकडे दरवर्षी यायचे. गेले 2 वर्ष आले नाहीयेत कोविड तर ते येणार आहेत आणि मी आहे त्या दरम्यान. मी का तुमच्या फक्त कानावर घेतलं तुमच्या शेड्यूल मध्ये काय असेल वगैरे मला माहिती. हो हो मी 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 किती वाजता येणार सर. त्यांनी 11:30 वेळ धरलाय. 11:30 बरं बरं ठीक आहे. मी माझा काही शेड्यूल नाही आहे. मी नक्की येण्याचा प्रयत्न करते. बर बर ओके सर ओके. गंदे मॅडम पण असणार आहेत. हा हा चालेल ओके सर मी येते. ओके नमस्कार सर. नमस्कार राधिका झुंजारो कल्याणहून. वा वा राधिका झुंजारो गाव मी कल्याणची आहे. माहेर माझं बेळगावच आहे ना सर. बर ओके ओके. मी एकाच या जन्मी जणू ते गाणं म्हणणार आहे. म्हणा म्हणा. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मीन मी फिरुनी नवी जन्मीन मी स्वप्नाप्रमाणे वासील सारे जातील सारे लयाला व्यथा भावती सुखाचे स्वर्गीय वारी नाही उदास नार्थता ना बंधने वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी हरवेन मी हरवेन मी हरवेन मी तरीही मला लाभेन मी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फिर फुलतील पोमय जलावाचो मी माझ्या मनीचे गुजग्या जाणून यावाणाऱ्या गाण्यातून आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे गुजग्या जाणूनी या वाहणाऱ्या गाण्यातुनी लहरेन मी बहरेन मी लहरेन मी बहरेन मी शिशिरा एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी. वा 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 छान छान. नाही बसून जा थोडं. आता तुम्ही काय विचार करताय मधून मधून आजींकडे यायचा विचार करताय का. मी योगा पण शिकवते तर पुढच्या वर्षी योगाचे पण मी वर्ग घ्यायचा विचार करते आठवड्यातून एक दिवस जसं जमेल तसं. बर पण त्यावेळेला ना जरा आपल्याकडे आता आपण कसं माहिती केलं की गाणं येऊन दे नाही तर येऊन नको येऊन दे म्हणायचं आपण थोडं केलं. पण आता तुम्हाला जर शक्य असेल येणार तेव्हा आपल्या आजी सगळ्या गुणी आहेत सांगितलेलं ऐकतात. आता हे त्यांना ऐकायला येत नाहीये पण या तुम्ही या.
हा जस शक्य असेल तेव्हा या, आपली काहीतरी भेट होईल तिथे. हा हो हो नक्की येईल. धन्यवाद सर मला संधी दिल्याबद्दल. अरे संधी कसली, हक्क आहे तुमचा. आपल्याला भेटून छान वाटलं. हो भेटू आपण. चला चला आठवले ताई नमस्कार. सुरुवात करू द्या. म्हणा म्हणा. शांगणे शांगणे मधुवाणी फुलाला निशिगंग नाचतो गोपीजन वृंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद पैंजण ऋण झुणती पैंजण ऋण झुणती गोजिया गोपी बुजबुजती आगळा छंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाला झुळ झुळतो फुलांचा सुगंध दरवळतो छांडितो भरुनी आनंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद गोपी भुज भुजती आगळा छंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद आठवले आधी गाणं खूप छान छान मस्त गाणं मन आस समती छोड विषय जगह मोर मोह ममता छोड़ आव तू ब्रह्म से आस सब की निश्चय असन बैठक ध्यान धर मंत्र पठ दिगंबर मंत्र पठ दिगंबर अमर पद पावतु अमर पद पावतु आस सबकी छो खूपच छान खूपच छान मस्त खोकले ताई या खोकले ताई नमस्कार. नमस्कार. मगाशी तुम्हाला येऊन परत जायला लागलं ना. नाही नाही काय नाही दुसरं म्हणते म्हणल्या म्हणून मग
मागे आज प्रयत्न करते मला हल्ली आणि दम लागत असेल तर कमी म्हणा किंवा थांबून थांबून म्हणा दम लागतो हल्ली मला आता काय असतं गाणं हे औषध पण आहे आपल्याला बरोबर आहे जेवढं जसं जमेल तसं म्हण सावयात नुसे मजलाविले सवेड त्या सावयात नुसे मजलाविले सवेड नकळे मनाचा या सावरू कसे ग या सावयात नुसे ऐकण्यास देवा त्याचा सुरेल पावा ऐकण्यास देवा त्याचा सुरेल पावा सोईकडे बघे मी परीना कुठी दिसे ग या सावया तनुजे मजलाविले सवेड कस तो तरुलतात हा कोड सालवात कस तो तरुलतात हा कोड सालवात आलाच वाट तो मी सारकी पसे ग मी सारकी वसे ग या सावया तनुजे मजलाविले सवेड नकळे मनास आता या सावरू कसे ग या सावया तनुजे वा 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 आणखी एखादं म्हणणार खूपच छान खूपच छान बर बर सोमवारी वंदनाताई नमस्कार नमस्कार माझ्या डोळ्याला चष्मा नाही म्हणून मी एकच गाणं म्हणणार आणि बाजूला आहे ना वैशालीला विचारा शब्द अडले तर त्यांचे शब्द अडले तर सांग जरा हो फोटो काढून सांगते सर रे संसार संसार जसा चुल्यावर चुल्यावर आधी हाताला चढतो के तेव्हा मिळते वापर आधी अरे संसार संसार जसा खोटा कधी म्हणू नये रावळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये अरे संसार संसार रडण पुरण खेड्या कळ्या येड्या गळ्यातला हार म्हणून कोरडणे अरे संसार संसार दोन जीवांचा विचार देवी देखो देव सुखाला नकार आणि दुःखाला होकार अरे संसार संसार दोन जीवांचा उद्धार कधी मगत उधार सुख दुःखाचा व्यापार अरे संसार संसार तुला तसात वाचूयावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर मी एकच म्हणते सर एकच म्हणणार बर तुळशीताई नमस्कार 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 म्हणा एक लांबलचक म्हणा छोट म्हणू नका मोठ म्हणा मन
आपला पद आहे. म्हातारी तुकान अवघे पाऊन शेवय माय लग्ना अजून लहान डोळे उचले काही नवघती नन्ना म्हणते मान भारवयाचा वाहून वाहून कंबर होय कमान उचनी घेऊन ऐट चालता काय दिसे ते ध्यान म्हाताराई तू जास्त भाव दिला की जास्त भाव. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज स्वतःहून कसे आलात? मी न बोलवता मी बोलवायच्या अगोदर कसे आलात तुम्ही आज स्वतःहून? बरं केलं. आता काहीतरी गाणं म्हणा. आता गाणं म्हणा. पाऊल चालती पंढरीची वाट पाऊल चालती पंढरीची वाट सुख्या संसाराची सोडून या गाठ सुख्या संसाराची सोडून या गाठ पाऊल चालती पंढरीची वाट पाऊल चालती पंढरीची वाट सुख्या संसाराची सोडून या गाठ सुख्या संसाराची सोडून या गाठ पाऊल चालती पंढरीची वाट पाऊल चालती पंढरीची वाट विठ्ठल 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 विठ्ठल. वा 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 छान छान सकपाळाजी बरं वाटलं. छान म्हटलं एकदम मस्त. एक सेकंद हा आणि जरा हे लॅपटॉप ऍडजस्ट करायला सांगा. डोक्याचा भाग थोडा कट होतो. आता दिसतंय सर? होय 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 होय. इनाताई म्हणा. माणिक वर्मांचं घन निळा लडीवाळा म्हणजे वा रे वा म्हणा. घन निळा लडीवाळा झुलबू नको हिंदोळा रे झुलबू नको हिंदोळा घन निळा लडीवाळा झुलबू नको हिंदोळा रे झुलबू नको हिंदोळा सुटली मेळी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे सुटली वेणी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे या साऱ्या उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा झुलवू नको इंदोळारे झुलवू नको इंदोळारे झुलवू नको इंदोळा. थँक्यू. वा 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 वा
छान गायक आहे तुम्ही. खूप छान खूप छान एकदम. नाहीतर म्हणते की मला बाय 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 सगळे विसरूनच जातात मला. बर नाही विसरत ग कसं विसरणार. बाय 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 बाय.